राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजी ठरणार असल्याची माहिती मिळते। 6 मे रोजी बैठक होणार असून 6 मे रोजीची बैठक 5 मे रोजी घ्या अशा सूचना देखील शरद पवारांनी दिल्यात। त्याच संदर्भात अध्यक्षपदाबाबत समिती निर्णय घेणार असल्याचं कळतंय। समिती निर्णय मान्य असेल असंही शरद पवारांनी म्हटलंय। तसंच कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतो असं देखील शरद पवारांनी म्हटलेलं आहे। शांततेने पवार साहेबांना विचार करू द्या, आजचा दिवस जाऊ द्या, उद्या एखादा वेळा परत आम्ही लोक त्यांना भेटायचा प्रयत्न करू आणि नंतर जे काय असेल त्याच्या म्हणजे जे काय असेल अधिकृतपणे आम्ही तुम्हाला सांगू। प्राची कुलकर्णी आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत फोनलाइन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। प्राची, आपण पाहतोय 6 मे रोजीची बैठक 5 मे रोजीच घ्या अशा सूचना शरद पवारांनी दिल्यात, नेमकं काय घडतंय? बैठक 5 मे रोजी होण्याची शक्यता आहे, मात्र त्यापूर्वीच नेमकं राष्ट्रवादीच्या मध्ये शरद पवारांचा राजीनामा मान्य केला जाणार का, नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नेमला जाणार याचा निर्णय येत्या 1 ते 2 दिवसामध्ये अंतिम होईल। समितीची बैठक झाल्यानंतर खरं तर हा निर्णयावरती निश्चित करणं अपेक्षित होतं, मात्र त्यापूर्वीच कदाचित हा निर्णय निश्चित होईल। मात्र ही सगळी प्रक्रिया आणि अंतिम निर्णयापर्यंत येण्यासाठी अजून 1 ते 2 दिवस जातील अशी माहिती आपल्याला मिळते आहे। अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं जातं आहे। त्यामुळे येते 1 ते 2 दिवस तरी अद्याप नेमकं काय होणार राष्ट्रवादीचं याबाबत निर्णय होणार नाही हे आता स्पष्ट झालंय। निश्चितच, आणि समितीचा निर्णय मान्य असेल असं देखील पवारांनी म्हटलेलं आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।